मुलाला शाळेत सोडायला जात असताना फिर्यादीच्या गाडीसमोर गाडी उभी करून जबरन चोरी करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. या घटनेत तांत्रिक सहाय्याने तपास करून पाचपावली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशचा असून सध्या यशोधरानगर पोलीस स्टेशन परिसरातील पिली नदी भागात राहतो. आरोपीचे नाव सूरज अशोक रंजक 26 वर्ष असे असून पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेल्या वस्तूसोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल पण जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध नंबर 12/62 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे तिच्या मुलाला स्कूलमध्ये सोडून जात असताना काश्मीरी गल्लीमध्ये स्मृती बुटीक घटनास्थळ आहे काश्मीरी गल्ली स्मृती बुटीकच्या समोर यातील नमूद आरोपीने आपली गाडी फिर्यादीच्या गाडीच्या आडवी लावून त्याचे जबरन पर्स व मोबाईल चोरून घेऊन गेला होता. तपास पथकातील अंमलदार पोलीस नाईक विलास चव्हाण यांनी गोपनीय माहितीच्या आधारे व माहिती काढून यातील नमूद आरोपी यांना डे ऑफिसर PSI रहमत शेख साहब यांच्या समक्ष हजर केले.